गेल्या आठवड्यामध्ये अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये भेट झाली. या भेटीच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. मात्र याच वेळी शिवसेनेचे 11 खासदार आणि अमित शहा यांचीही दिल्लीमध्ये भेट झाल्याची माहिती आता समोर येते. अमित शहांची भेट घेतली त्याच दिवशी खासदारांची सुद्धा, शिवसेनेच्या खासदारांचीही अमित शहा यांच्यासोबत भेट झाली आणि त्यावेळेस तब्बल 5.5 तास चर्चा झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या भेटी संदर्भातले अपडेट राहुल कुलकर्णी आपल्याला देतील. राहुल, असं आहे की ही माहिती आपल्याकडे 2 दिवसापासून होती, परंतु शिवसेनेच्याच एका खासदारानं आज त्याचे सगळे तपशील आपल्याला सांगितले की शुक्रवारी ज्यावेळेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांना भेटायला गेलेले होते, त्या कृष्ण मेनन हे जे अमित शहा यांचं निवासस्थान आहे त्याला 3 द्वार आहेत, त्यापैकी एका दरवाज्यातनं हे खासदार त्यांना भेटायला आले होते. या खासदारांनी पुढं काय करायला हवं या संदर्भातली चर्चासुद्धा श्री अमित शहा यांच्याबरोबर केली असं म्हणतात. आणि आज द हिंदू या वर्तमानपत्रानंसुद्धा या बैठकीचे आणि पुढे काय होऊ शकतं त्याचे तपशील आज आपल्या एका बातमीमध्ये दिलेले आहेत. त्यानुसार जर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर शिवसेनेच्या या गटाला NDA उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असेल तर काय करायला हवं या संदर्भातली एक व्यूहरचना ठरलेली आहे. त्यानुसार हा किमान 12 ते 13 खासदारांचा एक गट हा आम्हाला स्वतंत्रपणे मान्यता द्या अशी मागणी लोकसभेचे जे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे करू शकतो आणि ती सुद्धा केव्हा होईल या संदर्भातले तपशीलसुद्धा द हिंदू यांनी दिलेले आहेत. 13 किंवा 14 तारखेला अशा स्वरूपातली एक मागणी केली जाऊ शकते. जी शुक्रवारी बैठक झाली त्याच्यामध्ये हे जे 11 खासदार होते ज्यांची नावं आपल्याला आता सांगायची नाही आहेत, कारण ज्या खासदारांनी आपल्याला याचे तपशील दिले त्यांचं असं म्हणणं आहे की ही नावं तुम्ही आता सांगू नयेत, तर त्या बैठकीमध्ये 5-5.5 तास जी चर्चा झाली त्यात मुख्यत्वे आगामी रणनीती काय असायला हवी याबद्दलची चर्चा झाली. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2019 निवडणुकीमध्ये हे जे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले ते मुख्यत्वे नरेंद्र मोदी यांचा जो करिश्मा होता त्या करिश्म्यावरती निवडून आलेले आहेत. आणि बऱ्याच खासदारांच्या मनात हीच भीती आहे की 2024 निवडणुकीमध्ये जर पुन्हा विजयी व्हायचं असेल तर भारतीय जनता पार्टी अर्थात नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्याची गरज लागेल. आणि म्हणूनच या संदर्भातली जी प्राथमिक चर्चा आहे काय करायला हवं, कशा पद्धतीची व्यूहरचना करायला हवी, त्याची ती चर्चा तिथे झालेली असं कळत आहे. राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आज मातोश्रीवर जेव्हा शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळेस या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतंय याबरोबरच लक्ष लागलं होतं ते म्हणजे शिवसेनेचे कोण कोण आमदार या बैठकीला अनुपस्थित राहतात. शिवसेनेचे कोणकोणते खासदार आहेत जे आज मातोश्रीवरच्या बैठकीला उपस्थित नव्हते बघूयात. मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये ज्या खासदारांनी दांडी मारली त्यामध्ये अर्थातच एक नाव अपेक्षित होतं, ते म्हणजे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र. कल्याण डोंबिवलीचे खासदार आहेत ते. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी ज्यांची गटनेते पदावरून ज्यांना नुकतंच हटवण्यात आलेलं आहे. आणि याशिवाय परभणीचे खासदार संजय जाधव हे सुद्धा आजच्या बैठकीला मातोश्रीवर उपस्थित नव्हते. मातोश्रीवर उपस्थित नसलेले आणखीन 2 खासदार हेमंत पाटील आणि कृपाल तुमाने. रामटेक नागपूरचे खासदार आहेत कृपाल तुमाने. आणि आज शिवसेनेचे औरंगाबादचे प्रमुख अंबादास दानवे यांनी या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. आज आम्ही या बैठकीचा रितसर झालेला ठराव रितसर म्हणणं माननीय सभापतींना जाऊन कळवलेलं आहे की आम्ही जे सर्वाधिकार माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विरोधी पक्षनेत्याचे प्रतोदाचे आणि गटनेत्याचे दिलेले आणि मला असं वाटतं शिवसेनेची संख्या जी सभागृहात 13 आहे, जी जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यानंतर लार्जेस्ट पार्टी शिवसेना आहे, निश्चित शिवसेनेचा विरोधी पक्षाला सभापती मान्यता. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.